चा गुमान गोवी भ्रमर सुमन प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले. थोडा तो बॉक्स अजून असा फिरवा. पदरी घाली पिळा बाप निर्बाळासाठी बाळा प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले. तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले. अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकम तुरियम प्रसन्नम प्रपन्न हारती देव देवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करु प्रथम दुसरे चरण त्यांच्या कृपादानी कथेचा श्री बाबाजी सद्गुरु मस्तक हे वार करी असं अर्ध म्हटलं की अर्ध पुरं करा म्हणजे बसणाऱ्याला वाटतं ही एका जीवाची इथे तसं हसू नसू पण पुरं करू लागत जा. हा सेवे लागी सेवक तुमच्या लागली न करावा मस्तक कैलास राणा भारतातलेच आहेत ना सगळे. पाठीचा काना ताट ठेवायचा सरळ बसायचं आणि अर्ध पुरं करू लागायचं. कैलास राणा कैलास महाराज फणींद्र माथा असं कारुष्य सिंधू तुझवी नशो गुरुर्ब्रह्मा गुरुदेव गुरु साक्षात तस्मै श्री सदा सर्वदा बोला बोला तुझे कारणी 50 वर्ष आपल्या गावचं तुझे कारणी उपेशू नको रघुनायका. आणि हे सगळं पाठ असावं याला एकमेव कारण आहे. लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. नाही तर लंका जळायचं काही कारण नाही बाबा. तिकडे एक राजा होता कृष्णा महाराज त्याला म्हणे 80,000 बायका होत्या. आमच्या कृष्णदेवाला तर 16,108च पण राजा रावणाला 80,000 1,00,000 पोरं 1,25,000 नातू 1,25,000 पण तू 7 कोटी घरं एकट्या राजा रावणाची होती तरी सुद्धा त्याला जगता आलं का बोला. लंका अख्खी सोन्याची होती पण संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. द्वारकेत सुद्धा सोनं भरपूर होतं संस्कृती टिकली नाही म्हणून द्वारका बुडाली. नाहीतर लंका जळायचं काही कारण नाही. रावणासारखा मातृभक्त जगात सापडायचा नाही. तो महादेवाची भक्ती करत होता तरी सुद्धा त्याची लंका जळते एकमेव कारण द्या बसलेले पटकन ताजनापूर मधले उत्तर जिथं दुसऱ्याच्या पत्नीकडे वाकड्या नजरेनं पाहिलं जातं तिथं संस्कृती असते का बोला. असेल तर होय नसेल तर पटकन नाही. जिथं स्वतःच्या सख्या भावाला लता घालून बाहेर काढलं जातं तिथं संस्कृती असते का बोला. जिथं रामाला विरोध केला जात होता त्या देवाच्या विरोधात षडयंत्र जात होत तिथं संस्कृती होती का बोला. लंकेमध्ये सोनं भरपूर होत संस्कृती होती का बोला म्हणून लंका जळाली. द्वारका सुद्धा बुडाली. जरा माफी मागून बोलतो भारतात जन्माला आल्याचा अभिमान वाटल आपल्याला. लंकेमध्ये सोनं भरपूर होत संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली. द्वारकेत सोनं भरपूर संस्कृती नव्हती तर द्वारका बुडाली. अमेरिकेमध्ये सोनं भरपूर आहे संस्कृती नाही एक ना एक दिवस अमेरिका सुद्धा जळणार आहे. आफ्रिकेमध्ये सोनं भरपूर आहे माफी मागून बोलेल पण संस्कृती जर टिकली नाही ना तर आफ्रिका सुद्धा बुडणार आहे. पण सोन्याच्या बरोबरीनं संस्कृती माझ्या भारतात आहे म्हणून चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आमची भारत माता आबादीत राहणार आहे हे काय लक्षात. हा महाराष्ट्र उभा राहिला ना तो चौघांच्या खांद्यावर एक आळंदीचा ज्ञानोबा दोन देहूचे संत तुकोबा तीन आमच्या पंढरपूरचा विठोबा आणि चार महाराष्ट्राचा आराध्य दैव छत्रपती शिवबा. चौघाने आमच्या महाराष्ट्र खांद्यावर घेतला आणि टाळ्याच वाजवायच्या तर मनापासून नाही तर काय जण नुसती अशी हाताला हात लावते ती गारठ्याच. ए बसणारे सुद्धा असे प्रसन्न पाहिजेत. 50 वर्ष मस्त पैकी टाकाटक पाठीचा कणा ताट नाही तर रात्री 12:15 एकाच म्हाताऱ्याकडे बघून कीर्तन केलं. म्हाताऱ्याला काय बी सांगा म्हातारा असं बघत होत. आणि कीर्तन झाल्यावर गावातल्या पोरांनी मला सांगितलंय बाबा म्हातार बैर होत आणि कशाला त्याकडे बघून सांगितलं. ज्याला ऐकाय कमी येत त्याला पुढे बसायचा ना दिसायचं कमी आल्यावर म्हातारी म्हणते सुनबाईला गावाचे इकडा खड लावती पेटाच्या डब्यात आणि गहू लावती केरात. ज्याला बोला येत नाही त्याला पुकरायचा ना. काल कीर्तन झाल्यावर एक जण आलं आज आपल्या गावात सागर महाराजांनी सुंदर कीर्तन केल्याबद्दल मी श्री सागर महाराजांना आणि त्यांच्या लाडक्या पकवाजाला
गावाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. काय म्हणतील याचा नियम नाही बाबा. इस देश की दुर्दशा, बघा हे वाक्य कळणाऱ्याला कळेल, इस देश की दुर्दशा दुर्जनों की वजह से नहीं है बल्कि सज्जनों की अक्रियाशीलता से है. विठ्ठल 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 हरि वासा विठ्ठल पुंडरीक वरदा विठ्ठल श्री नारायण पंढरी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि मला वाटतं वर्ष 50वं सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि यातल्या दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं, आयोजक प्रयोजक पाहुणे रावळे सगळ्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेलं हे कीर्तनरूपी वाकपुष्प आणि या कीर्तनाला उपस्थित सर्व श्रोते सज्जन मायबाप ज्यांच्या कृपेनं, असीम कृपेनं आपला भाग पुनीत पावन झालेला आहे, ते परमादरणीय परमश्रद्धेय वैकुंठवासी आदरणीय नारायणजी महाराज, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय ब्रह्मलीन भुजंगरावजी महाराज आणि त्याचबरोबर या गादीचा वसा वारसा चालवणारे आमच्यावर नितांत ज्यांची कृपा आहे, आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन आहे आणि आम्ही ज्यांच्या असण्यानं समाधानी आहे, ते परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय समाधानजी बाबा आज कीर्तनाला उपस्थित आहेत. किती फार मोठं भाग्य आहे. बघा, सागराच्या कीर्तनाला शत्रुघ्नाच्या बरोबर कृष्णदेव सुद्धा हजर आहे आणि कैलासाचा मार्ग सोपा झाला म्हणून सोपान दादा सुद्धा आज इथं उपस्थित आहे. त्यामुळे इतकं गोड वातावरण आहे. पाठीमागं दोनही चोपदार, मला आख्या मंडपातलं कोण आवडलं असेल ना तर खाली उभारलेले चोपदार आवडलं. एवढं गोड ना, असं वाटतंय आल्या गेल्याची, भूताखेताची, नदी नाल्याची, वड्याना दृष्टच काढावी एवढे गोड. एवढं वातावरण गोड झालंय ना, काय मंडप, काय साऊंड सिस्टम, काय खरंच सिस्टम मला आवडली फार गोड. काय पकवाजा, काय पीटी मास्तर, काय डोंगार, आपलं ते चुकलं चुकतंय ते, असं एकदम वातावरण गोड आहे. आता माझं आडनाव जरी बोराटे असलं तरी कीर्तन बोर होणार नाही, अजिबात काळजी करू नका. तुम्ही फक्त प्रसन्न बसायचं आणि ताट बसायचं. 50व्या वर्षात बरोबर दुसऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पांभराच्या वाट्याला आली. माझ्यावरती सगळेजण प्रेम करतात. आदरणीय परमादरणीय परमश्रद्धे दीपक शेटकाळे, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धे दत्ताभाऊ, प्रवीण भाऊ, गणेश दादा, या सगळ्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. बाकी सगळ्याची नावं घेण्याचा मी मनापासून प्रयत्न करतो. बघा, सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, प्रयोजक, पाहुणे, रावळे, गण, गोत, मित्र, परिवार, सर्व सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील उपस्थित मान्यवर, सर्व चित्रकार, पत्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, गीतकार, कीर्तनकार, कथाकार, श्रीमद भागवत कथाकार, रती महारथी, आलेले न आलेले, आजचा दिवस आले ते, कधीच येत नसतात ते, उजेडात बसले ते, अंधारात बसले ते, पाय सोडून दिले ते, पायवर घेऊन बसले ते, वट्ट्यावरती बसले ते, कट्ट्यावरती बसले ते, अजून पाठीमागं बसले ते, कीर्तनाला लवकर येतात ते, उशिरा देतात ते, पट्टी देत असतात ते, देत नसतात ते, देणाऱ्याला देऊ देत नसतात ते, टाळं घेत असतात ते, टाळं वाजवत नसतात ते, हात बांधून उभा राहतात ते, हात खाली सोडून देतात ते, पुढे आले ते, पाठीमागे आले ते, त्यांच्या पाठीमागे बसले ते, लवकर येणारे, उशिरा येणारे, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक, आचार्य, प्राचार्य, मृदंगाचार्य, गायनाचार्य, रती महारती, येताना उशिरा येतात ते, लवकर जातात ते, येताना रिकाम्या पायाने येतात ते, जाताना दुसऱ्याच्या नव्या चपल्या नेत नसतात ते, सगळ्याच्या पायावरती एकदाच दंडवतना अभंगाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल पाच्या पाया पडा पोरानं बापाच्या. आता बसलेले फक्त बोलायचं, तुम्ही बोलत चाला, नाही तर आधीच गार लागते, मी गाडीत बसून घरी जाईल. हे लय गारटा पडायलाय, फक्त प्रसन्न अंतकरणानं बोलायचं. बापानं पोराच्या पाया पडावं का पोरानं बापाच्या, पोरानं बापाच्या, सासून सुनच्या पाया पडावं का सुनन सासूच्या, सुनन सासूच्या. पण कधी कधी तेच म्हातारी सुनाला म्हणते, सुनबाई अगं माणसं मुजीत जा, मग भाकऱ्या टाक जा, नाहीतर तुझ्या. आता काय म्हणला होता, सुनन सासूच्या, सुनन सासूच्या पाया पडायचं नाही बाबा, बापानं पोराच्या पाया पडायचं नाही. मग पडावं काय लागतं, त्याचा संसार उलटाय. ऊर्ध्व मूल मद शाखम अश्वत्थम प्राहुर व्ययम छंदांसी अस्य पर्णानी यत संवेदस वेदवित. अरे हा संसारच उलटाय रे. कितीही प्रयत्न केले ना तरी असं होतं. बघा, दहावीतलं पोरगा अभ्यास करत नाही, त्यावेळेला त्याचा बाप त्याला म्हणतो, पप्या तुला मार मार मारलं पण तू ऐकत नाही, आता तुझ्या पाया पडतो. तसं तुकोबाणी तुमच्या माझ्या पायाला हात लावावा एवढा आपला अधिकार आहे का बोला. शब्द बदलू आपली पात्रता आहे का बोला. माफी मागून शब्द वापरतो आपली तेवढी लायकी नाही, तरी सुद्धा जगाचा मालक ज्यांच्याकडे येत होता ना ते तुकोबा पायाला हात लावतात. लागोनिया, याला कारण काय असावं बाबा.
तुकोबांचा अधिकार किती मोठा. मी मागच्या टाळकऱ्यांना प्रमाण द्यायला सांगितली ना, तर एका दमात प्रमाण देतील. तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा, जेने केला हा जळी दगडा सहित तारियेला जैशा, जगा काळ खाय आम्ही माथा दिला. तुका म्हणे मज कळते बडबडीची वाणी अथवा, तुका म्हणे मज धाडीले मार्ग हा सोपा, आम्ही वैकुंठ आलो याची उजळा वळा खरा खोटा धन्य ते. येथे उपकार आले घर जा, हजार प्रमाण देतील माझे टाळकरी बांधव. पण त्याही पेक्षा तुकोबांचा अधिकार सोप्या शब्दात सांगतो. उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमवलं त्याला हराम म्हणतात, मेलेला परत कधीही उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयाचं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, कायम एक पत्नी व्रत पाळलं ना त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दासत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात, आणि साक्षात देवानं सुद्धा ज्यांच्या पायाचं दर्शन घेण्याकरता वैकुंठाचा त्याग केला ना त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढा तुकोबांचा अधिकार. एवढे मोठे तुकोबा तुमच्या माझ्या पायाला हात लावतात, कारण काय? बुडत हे जन देखवे डोळा. नंतर माझं असं वैयक्तिक मत आहे, बसलेले ऐका, लेका दगड प्रामाणिक होती आणि माणसं लबाड होती. सोळाव्या शतकात तुकोबांचं दगड ऐकत होती म्हणून तर 13 दिवस गाथा बुडवण्याचा प्रयत्न माणसाने केला, आणि गाथा तरंगत राहावा यासाठी प्रयत्न दगडाने केला. द्या बसलेले उत्तर. ताजनापूर मधले पंचकृषीतले सगळे भाविक भक्त, आपलं गाव पवित्र आहे, गाव गोड आहे, आणि तुम्ही सुद्धा सगळे पवित्र आहात. दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? तुकोबारायांचा गाथा बुडवायचा प्रयत्न करत होता तो माणूस, आणि गाथा तरंगत राहावा म्हणून प्रयत्न करत होता तो दगड. मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? नाही पटलं तर उदाहरण क्रमांक 2. 8.5 वर्षाच्या भगीरथीनं अख्ख देहूगाव पालत घातलं, बापाला गब्बर दूध आणावं बोटव करून घालावं, अख्ख्या गावानं दूध दिलं का बोला. परिणाम येडेश्वरात पूजिले दूध नंदीचे काढी, म्हणजे दरवाजा लावून घेणारा माणूस होता आणि दूध देणारा दगड होता. आता बसलेले खरं खरं उत्तर द्या, दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? मोठ्यानं होय तर होय, नाही तर नाही. दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? नाही पटलं तर उदाहरण क्रमांक 3. दुपारी बांधावरचं भांडण मिटत, शामरावला सांगितलं जातं शामराव बांधापासून पलीकडं तू, रामभाऊ बांधात ना अलीकडं तू, आणि बरोबर बांधावर दगड रोवला जातो. 4 दिवसानं दगड बांधावर नसतो, 4 फुटानं दगड शामरावच्या वावरात. आता खरं खरं उत्तर द्यायचं तुम्हाला बांधावच्या मसोबाची शपथ, दगड गेला असेल का दगड नेला असेल? ते न बोलणारे मी दगड नेणारे समजू का? दगड नेला असेल का दगड गेला असेल? मग दगड प्रामाणिक का माणूस प्रामाणिक? नाही पटलं तर उदाहरण क्रमांक 4. बाबा कुत्र प्रामाणिक असत तर लोक त्याला दरवाजाच्या बाहेर बांधतात, मांजर लबाड असत तर त्याला गोदड्यात झोपायला घेतात. नाही पटलं तर उदाहरण क्रमांक 5. संप्रदायाची माफी मागतो, सगळ्याच्या पायावरती हे मस्तक माझं टेकवतो, पण त्रिवार सत्य. अरे ज्या दिवशी दगडाला सिंदूर लावला जातो ना, त्या दिवसापासून दगडाला कळतं आपल्याला मारुती म्हणतात, माणसाला कळू नये आपल्याला माणूस म्हणतात. ज्या दिवशी दगडाला बुक्का लावला त्या दिवसापासून दगडाचा विठोबा होतो, दगडाला सिंदूर लावला की दगडाचा मारुती होतो, दगडाला गुलाल लावला की दगडाचा मसोबा होतो, दगडाला भंडारा लावला की दगडाचा खंडोबा होतो. अरे माणसाला असा कुठला कलर लावा म्हणजे माणसाचा माणूस होईल सगळा. आणि अजूनही ज्या अर्थी माणूस माणसात नाही त्या अर्थी मला असं वाटतं तुकोबऱ्यांची समाजाला गरज आहे. सांगितलंय आपल्या फायद्याचं, करे टाळी बोला बोला.
काष्ठाचा मान गोवी भ्रमर सुमन। जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगातनं दोन बंधनं समजावून सांगतात। जीवाला पहिलं बंधन महत्वाचं असतं ते प्रेमाचं, आणि जीवानं पाळावं ते दुसरं बंधन महत्वाचं असतं ते भावाचं। किती बंधनं झाली? दोन बंधनं समजून घ्यायची आणि तुमच्या बंधनातून मला मुक्त करायचं। ऐकताना कीर्तन, ही दोनच बंधनं फक्त ताजनापूरकर समजून घ्या, आणि मी बरोबर माझ्या गाडीत बसून बघा माझ्या घराला जातो, रत्नपूर तालुक्यातलं हे ताजनापूर नावाचं गाव बघा काय गोड वातावरण आहे। जिल्हा संभाजीनगर, तालुका रत्नपूर, आणि त्यातलं आपलं हे अतिशय नावाजलेलं गोड असणारं रत्न मला वाटतं ताजनापूर गाव। 50वं वर्ष, भव्यता दिव्यता सगळी प्रचिती या ठिकाणी आहे। मला आता असं नाही वाटत, मी या रत्नपूर तालुक्यातल्या ताजनापूरमध्ये कीर्तन करतोय। एवढा एकत्र आलेला सोहळा बघून मला असं वाटतं मी कार्तिकी वारीमध्ये पंढरपुरातल्या विठुरायाच्या दरबारात कीर्तन करतो। एवढा देखणा सोहळा गावानं जमवला, गावाला धन्यवाद। दोन बंधनं फक्त सांगतो आणि तुमची रजा घेतो, फक्त पाठीसाकांना ताट ठेवा। इथून पुढे सगळ्याचा एकच पक्ष आणि बोराटे महाराजावर लक्ष, हा असं एकच पक्ष माझ्यावर लक्ष, असं प्रसन्नपणानं बसायचं। आजच्या दिवसाला जर एवढा मोठा खर्च करून आपण एकत्र आलो तर आपल्या सुद्धा काहीतरी बदल झाला। हे बघा, कीर्तनकार सुद्धा बदल करणारा असावा, नाही तर मग कीर्तनकाराला बदललं जात, आणि समाज सुद्धा बदल करून घेणारा असावा, नाही तर मग कीर्तनकारालाही बदल करून घ्यावा वाटतो गावागावा। त्यामुळे तुमच्यात बदल झाला पाहिजे, म्हणून एवढा मोठा सप्ताह गावानं आयोजित केला। आजपासून काही गोष्टी बदलायच्या, 3 संकल्प गावानं करायचे। किती संकल्प? किती संकल्प? आजचे मृदंगाचार्य त्यांचं नाव शत्रुघ्न, अक्षर किती? 3। आडनाव त्यांचं पठाडे, अक्षर किती? गायला तिकडं कैलास महाराज आहेत, अक्षर किती? 3। त्यांचं आडनाव सुद्धा पवार आहे, अक्षर किती? 3। तसं पवार साहेब जर कीर्तनाला असतील तर मला अजिबात चिंता नाही, मी पण बारामतीकडचा असल्या कारणानं घडोघडी काळ वाटायची पाहि अजूनही किती आहे अवकाश, अतिशय सुंदर वातावरण आहे। शेजारी सोपान दादा आहेत, अक्षर किती? 3। आता नीट लक्ष द्या, ज्या महाराजाचं कीर्तन आहे त्याचं नाव सागर, अक्षर किती? 3। आणि संकल्प किती करायचे? 3। माझं कीर्तन ऐकणाऱ्याला कळतं ना ऐकणाऱ्याला कळत नाही, अक्षर किती? 3। आणि संकल्प किती करायचे पोराओ? 3। पहिला संकल्प करायचा, थोडा पाठीचा खाना ताट ठेवा अजून, म्हणजे हा संकल्पना अजून सांगायचा। संकल्प क्रमांक 1, एवढ्या लांबून जर 450 किलोमीटर अंतरावरून आलोय ना तर थोडा बदल झाला पाहिजे। आजपासून 3 संकल्प करायचे, त्यातला पहिला संकल्प करायचा अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाका। संकल्प क्रमांक 2 महत्वाची गोष्ट आहे, आता नीट ऐका, काही गोष्टी जपून वापरायला शिका। आणि संकल्प क्रमांक 3, देवाच्या धर्माच्या देशाच्या कार्यात आपापसातले मतभेद विसरून जरा एका आईच्या लेकराप्रमाणे एकत्र यायला शिका, झालं आपल्या सप्त्याचं सार्थक। बस, आणि असं वागणं आता काळाची गरज, गावाचा विकास होतो। आपापसातले मतभेद कुरघोड्या काढून टाका। एखादी गोष्ट पटली नाही, शांत राहा, नाही पटला एखादा महाराज 2 तास काय होत नाही, त्याच कीर्तन सांगितलंय त्यानं दुसरं काय सांगितलं नाही। आपापसातले मतभेद टाळा, गावातली भांडणं बाहेर जाता कामा नाही। आता नीट लक्ष द्या, संकल्प पहिला करायचा, अंधश्रद्धा डोक्यातनं काढली पाहिजे। आणि हे सांगणं बाबा आता कीर्तनातनं सुद्धा काळाची गरज आहे। बरीच माणसं लाईट आली की सत्य आहे म्हणतात, ही काय आहे अंधश्रद्धा। लिंब नारळ टाकणं काय आहे? आणि लिंबानं नारळानं एखाद्याचं वाटोळ होत असताना मोदी साहेबांना पाकिस्तानवर 5-6 लिंब टाकले असते, आणि 2-4 लिंब अफगाणिस्तानावर झालं का वाटोळ? ऐका, आता लिंबू नारळ टाकणं ही काय आहे अंधश्रद्धा। बळी देणं काय आहे अंधश्रद्धा? चुकीच्या गोष्टीचा अवलंब करणं ही काय आहे? 100 मध्ये 90 माणसं चपल्या गेल्यावर 7.5 जाती म्हणतात, चप्पल गेल्यावर ज्याची गेली ती तोंड बारीक करत, आणि शेजारचं म्हणत असू दे 7.5 गेली, ते म्हणला तुझी गेल्यावर कळेल 7.5 जात नाही बाबा, चांगलं 350 काम लागते, जाऊ दे तुझी मग कळेल। आजपासून अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाकायची। माफी मागून बोलतो, दिवाळीच्या सणाला 2-2 लिटर तेल दिव्यात जाळण्यापेक्षा 100 रुपयाच्या 2 वह्या घ्या, 20 रुपयाचे 2 पेन घ्या, आणि गावातल्या गरीबाच्या लेकराला नेऊन द्या, त्या लेकरात तुम्हाला पंढरपूरचा पांडुरंग दिसल्याशिवाय राहणार नाही। आजपासून गावानं संकल्प करायचा,
अंधश्रद्धा डोक्यातनं काढा. संकल्प क्रमांक 2, काही गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरायची गरज नाही. मोकार पाणी झाले, अजून 3 तारखेपासून पाणी सांगितले आमच्याकडे, तुमच्याकडे भरपूर पाऊस आहे, भरपूर कंटाळा येईपर्यंत आजपासून भरपूर पाऊस सांगितलाय. नीट ऐका, काही गोष्टी जपून वापरा, पाणी जपून वापरू नका. माझे 3 कीर्तन कॅन्सल झाले त्या पाण्याने. छत्री घेऊन करतो म्हणलं तरी करू दिलं नाही त्यांनी, लय वाटोळाय महाराज. पाणी जपून वापरू नका, म्हणजे एवढं वर्ष. नाही तर ताजनापुरानं पाणी फाउंडेशन साठी काम केलंय मला माहितीये. नीट ऐका आता, एवढं 4-5 महिने चिंता करायची नाही. लाईट जपून वापरा. घरातून बाहेर पडताना आतला बल्ब बंद केला पाहिजे, बरोबर का? बरोबर. लाईट जपून वापरली पाहिजे, आकडा असू द्या पण लाईट जपून वापरा, नाहीतर अजून 10 वर्षानं कंदिलाचा जमाना आहे. काय मत आहे तुमचं? अजून 5-6 वर्षानं आताच मशालीचा जमाना आलाय. ज्याला कळलं त्याला धन्यवाद, नाही कळलं त्यानं पांघरून घ्या. आताच मशालीचा जमाना आहे. पाणी जपून वापरू नका पण लाईट जपून वापरणं काळाची गरज. जपून वापरण्याची दुसरी गोष्ट, खिशातला पैसा जपून वापरा. नीट ऐका ताजनापूरकर, आपलं उत्पन्न 5 रुपये, खर्च 3000 रुपये करा. 10-10 हजाराचे फटाके फोडलेत गावानं, बचत करा. आपलं अंतरून बघून माणसानं पाय पसरले पाहिजेत, बरोबर का? नाही तर सिंहाची सुटका उंदरानं केली. उंदरानं जाळं तोडलं आणि सिंहानं विचारलं उंदरा काय पाहिजे. उंदीर म्हणला तुमची गुड्डी मी एका वर्गात आहे, तेवढं जावाय करून घ्या. फक्त नारळ आणि पुरगी द्या. 2 चोपदारांनी लग्न जमवलं. आंतरपार पलीकडे उंदीर, अलीकडे सिंहाची पुरगी. पुरगी म्हणली थांबा, मला नवऱ्याबरोबर फोटो काढायचे. तिनं खिशातन मोबाईल काढला असा, पर्स मधून असा सेल्फीला कॅमेरा ओपन केला असा, इकडं इकडं बघा असं ते म्हणाली असं नवऱ्याला. नवरा कोण होता? उंदी. आणि नवरी कोण? सिंहाची. हा इथं मग ते असं मोबाईल धरला तिनं, म्हणजे इकडं बघा मला फेसबुकला टाकायचा, इंस्टाग्रामला टाकायचा, पठाडे महाराजाला बोराटे महाराजाला मेन्शन करायचं स्टोरीला टाक. इकडे बघा त्याला काय दिसना मोबाईल, उड्या मारायला. सिंहाची पुरगी 2 पावलं माग सर आणि तिचा डावा पाय नवरदेवाच्या अंगावर पडला. त्याचं 10व्याचं प्रवचन माझ्याकडे मेलं ना बरी तोंड बाबा. आपला अंतरून बघून आपण पाय पसरले पाहिजेत. आता नीट ऐका, तिसरी गोष्ट जपून वापरायची. एक, अंगातली शक्ती आपण जरा देवाधर्माकरता वापरली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपली माणसं समाजाकरता वापरू नका. आपल्यानं आपल्या माणसाला जवळ करायला शिका. झालं आपलं कीर्तन. नीट ऐका, आपली माणसं जपून वापरा, नको तिथं आपली माणसं वापरू नका. आयुष्य गेलं पुढाऱ्यांच्या पाठीमागे लोकांचा प्रचार करून माणसं वापरायची बंद करा. आणि शेवटची गोष्ट सांगतो ना, अभंगाकडे वळतो. देवाच्या धर्माच्या देशाच्या कार्यात एकत्र यायचं. अरे हा देह देवाकरता वापरला त्यांना ज्ञानोबा तुकोबा म्हणतात, हा देह धर्माकरता वापरला त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज म्हणतात. आणि हा देह देशाकरता वापरला ना त्यांना भगत सिंग सुखदेव राजगुरु म्हणतात. विठ्ठल 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 तुकोबा. देशाकरता देह वापरला ना ते भगत सिंग सुखदेव राजगुरु. देह देवाकरता वापरणे सोपं आणि देह धर्माकरता वापरणं तर अति कठीण आहे, त्याहून देह देशाकरता वापरणं कठीण. मी माफी मागून बोलतो, देशाची सेवा जवान करतात थोडा बेस कमी करा. देशाची सेवा जवान करतात, शक्यतो कोण्या आमदाराचं कोण्या खासदाराचं पुरग देशाची सेवा करत नाही. शक्यतो कोण्या डॉक्टर इंजिनियरचं पोरग देश सेवा करायला सीमेवरती लढत नाही. अरे पुरा हो अभिमान वाटेल आपल्याला, मग देशाची सेवा कोण करतो? ज्याची माय जनावरांच्या दुधाच्या धारा काढते आणि ज्याचा बाप रानात दारी धरतो ना, त्या शेतकऱ्याचं पोरग अख्खा भारत देश सांभाळतो हे कायम लक्षात ठेवतो. हा देश माझा
आम्हाला बंधन सांगताय ना तुम्ही? बरोबर, मग पहिलं बंधन आहे ते प्रेमाचं, दुसरं बंधन आहे ते भावाचं. तसं तर जीवाला बंधनच नाही, असा एकही जीव जगात नाही. प्रत्येकाला कशाच ना कशाच, कधी ना कधी, कुठ ना कुठ, केव्हा ना केव्हा बंधन आहे. इथं बसणाऱ्यांपैकी मला बंधन आहे ते वेळेचं, मृदंगाचार्याला बंधन आहे ते तालाचं, गायकांना बंधन असतं ते स्वराचं, हार्मोनियम वादकाला बंधन असतं ते जरा भाता जोरानं ओढण्याचं. बंधन प्रत्येकाला असतं, बंधनच नाही असा एकही मनुष्य जगात तुम्हाला शोधून सापडायचा नाही. मुख्यतः जीवाला बंधन तीन असतात. पहिलं बंधन जीवाला कर्माचं बंधन, दुसरं बंधन जीवाला संसाराचं बंधन, आणि तिसरं बंधन जीवाला गुणाचं बंधन. ही तीन बंधनं असतातच, नाही म्हटलं तरी तीन बंधनं पाळावी लागतात. आता नीट ऐका बसणारी, पहिलं बंधन जीवाला कर्माचं बंधन, अधश्योर्ध्वं प्रसूतादश्य शाखा गुण प्रवृद्धा विष प्रवाल अदश्य मुलानु संततानी कर्मानुबंधीनी. म्हणजे कर्माचं बंधन जीवाला आहेच, नाही पटलं आगा कर्मी जे उरावे ते हे सुख दुःखी फळावे जे भोगावयावे देहायिका. नाही पटली ओवी प्रमाण आहे कर्मे श्री राम वनवास कमी करा मोठ्या बॉक्स मधला, आणि इथं मॉनिटरला थोडा आवाज द्या, मागचा आवाज थोडा कमी करा. झोपणाराला तर अजिबात जाऊ देऊ नका बघा आवाज. मला नाही वाटत कोण घरी थांबला असेल. आता नीट ऐका, नाही पटलं तर मग आमची मंगलाष्टिका असतेच बघा. ब्राह्मण काका सांगतात ना, लाभो संतती संपदा बहु तुम्हा, सद्गुणा साधोनी स्थिर कर्मयोग आपुल्या. इथंच आपल्याला थांबायचंय. साधोनी स्थिर कर्म, इथं दोन चार रेषा वाढा. म्हणजे कर्माचं बंधन प्रत्येक जीवाला. ब्राह्मण काका सांगतात, बाबा रे लग्नाला उभा राहिलाय ना, हा आजपासून कर्माचं बंधन डोक्यात ठेव. इथून पुढे तुला बंधन सोडून जायला यायचं नाही. ये बंधन तो प्यार का बंधन है. बंधन सोडून तुला जायचंय, जाता येणार नाही. ट्रॅक्टर जोपर्यंत एकटा असतो ना शत्रुघ्न दादा, ट्रॅक्टर पाहिला तुम्ही? चौबदार ट्रॅक्टर माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला पुराव महाराज, तुम्हाला ट्रॅक्टर माहिती आहे? तुमचं अजून झालं नाही ना, म्हणून तुम्हाला सांगतो बघा. ट्रॅक्टर जोपर्यंत एकटा झालं नाही ना, नक्की झालंय या जमान्यात. अभिनंदन. ट्रॅक्टर जोपर्यंत एकटा असतो ना, त्याच्या कुठल्याही ब्रेक वर पाय द्या बाबा, त्या असं गर्दीशी वळतो, असं गोल येणार मारतो, कुठल्याही ब्रेक वर पाय द्या. एकदा ट्रॅक्टरच्या पाठीमागे ट्रायली आली, त्याला वळताना असं लांबून टन घ्यावा लागला. एक बर का चौदा, एक टेलर असल्या वळायला त्रास, लोक दोन दोन टायलर कशा काय लावत असतील.
फार अवघड असतं बघा, ते कर्माचं बंधन सांगतो तुम्हाला. लग्न झाल्या झाल्या ती बिचारी लाजत मुरडत घरात येते, नवऱ्याला म्हणते मालक तुम्ही माझे प्राण आणा, तुम्ही काही मागा मी आणून देते, चहा मागा आणलं, पाणी आणा आणलं, जेवायला पाहिजे आणलंच, आणि लग्नानंतर फक्त अडीच वर्ष होऊ द्या. किती वर्ष? अडीचच वर्ष होऊ द्या. आणि तुम्ही फक्त तिला चहा मागा किंवा पाणी मागा. ती म्हणते तुम्ही पण प्या. येताना तुम्ही म्हणाल तुम्हाला बी कसं माहिती हो, अनुभव आले अंगा माझं झाले हे घडतंय माझ्या घरात दररोज चाललंय. तुकोबरायने तर प्रमाण दिले कार्यदास संसाराचा खरं दुःखाचे डोंगर सोसावया. खरं सांगता गाढव सांभाळण्याची एक पद्धत आहे हो, संध्याकाळी दररोज गाढव दावणीला येतो. ऐकता ना तुम्ही, दावणीला येतो कोण? बोला बोला गाढव. मग गाढवाचा मालक त्याला बांधत नाही. गाढव सांभाळण्याची सगळ्यात सोपी सिस्टम आहे, त्याच्या अंगावरून असा हात फिरवला जातो. गाढवाले वाटतं आता आपल्याला बांध. सकाळ होते, गाढवाचा मालक परत गाढवाजवळ. गाढवाला वाटतं आता आपल्याला असं रोज चाललंय हे. कळाल्याबद्दल धन्यवाद, नाही कळाल्याबद्दल डबल धन्यवाद. तर रोज गाढवाला धावून यायला जावं लागलं. मग गाढवाचा मालक गाढवाच्या अंगावरून हात फिरवतो, आला बस बस बस. सकाळ झाली की परत गाढवाचा मालक पुन्हा एकदा हात फिरवतो. त्याच गाढवाचं दिवसातलं हे दुसरं कीर्तन आहे, माहितीच तो सांगितलं दुसरं कळतंय ना तुम्हाला. कर्माचं बंधन ब्राह्मण काका सांगतात, नकारे गुंतू साधून स्थिर कर्मयोगा नाही गाला तर उधार नाही का. एकाच दगडाच्या खाणीतनं तीन प्रकारची दगड जन्माला येतात. तिघाला बंधन कर्माचं. एक दगड मंदिरातली मूर्ती झालाय, दुसरा दगड मंदिराची पायरी झाला, आणि तिसरा दगड नारळ फोडायला वापरला. पायरी पाषाण एकची प्रतिमा. ऐका आता या दगडाच्या खाणीचा दोष पटकन बोला. असेल तर नाही, असेल तर वय, नसेल तर नाही. या दगडाच्या खाणीचा दोष बोला बोला. दगडाच्या खाणीचा दोष. उदाहरण क्रमांक दोन, एकाच विहिरीतलं पाणी विविध पिकाला जात. पाणी उसाला गेलं, ऊस गोड आहे. पाणी चिंचेला गेलं, चिंच बोला बोला चिंच. पाणी उसाला गेलं, ऊस गोड. पाणी चिंचेला गेलं, चिंच. पाणी मिरचीला गेलं, मिरची. आणि पाणी कारल्याला गेलं, कारलं. दीपक शेट कुठे जो ह्याच्यासाठी एवढ्या लांब बोलवलं काय. पाणी कारल्याला गेलं, कारलं. ऊसाला गेलं, ऊस गोड. यात विहिरीतल्या पाण्याचा दोषच नाही पटलं तर उदाहरण क्रमांक तीन, एकाच कुंभाराच्या आव्यात तीन प्रकारची अवघा कुंभ एक आवा. दोषच नाही. झालं काय बाबा, एक बिचारीनं गाडग घेतलं. तुमच्याकडे गाडगच म्हणतात ना, मडक गाडग काय म्हणतात. आमच्याकडे पातेल्याला पातेल म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात. नका अवसानानु मला माहित आहे बघूला म्हणतात. त्याचा मूळ शब्द आहे बहुगुण. लय गुणाचं असतं त्याचं नाव बहुगुण. आपण केलं बघूल. ऐका ते एक आवा, त्यातनं गाडगी जन्माला आली.
पहिलं मडकं तिनं बिचारीनं उचललं. तिला विचारलं कशाला, ते म्हणली संक्रांत पुजायला. दुसरं मडकं तिनं उचललं. मी तिला विचारलं ताई ते मडकं कशाला, ती म्हणली म्हाताऱ्याच्या विविध कार्यकारी सोसायटीला. कळतंय ना. आणि तिसरं मडकं कशाला, म्हणली तेच म्हातारं मेल्यावर त्याच्या पुढं दह्यांडीचा कार्यक्रम करायला. ते कळतंय ना. येत्या मडकी घडवणाऱ्या कुंभाराचा दोष नाही. सांगू का अजून सोपं करून. अहो एखादं मडकं घ्यायचं म्हटलं ना तर बाया असं वाजवून घेतात. पहा कच्चं आहे, दुसरं द्या, दुसरं द्या. मी तिला विचारलं एका दिवसाकरता लागणारं मडकं एवढं का वाजवून घेत आहो. ती म्हटली तुला कळायचं नाही पोरा, अख्खा एक दिवस गाडगं सांभाळावं लागतं म्हणून वाजवून आणावं लागतं. एक दिवस लागणार गाडग जर ह्या बाया एवढं वाजवून आणत असत्या तर ज्या गाडग्याला किती प्रेमानं सांभाळत असतील असं मला म्हणायचं. यात कुंभाराचा दोष नाही. उदाहरण क्रमांक 4. एकाच आईच्या पोटात न जन्माला 3 लेकरं येतात. एक रामाला विरोध करतो, एक रामाला शरण जातो, आणि एक सुरत मार्गे सत्ता गुवाहाटीला गेल्यावर जागा झाला. यात त्या आईचा काही दोष. उदाहरण क्रमांक 5 शेवटचा आता नीट ऐका. एका शिक्षकाच्या वर्गात 100-100 पुरवो. काही डॉक्टर होतात, काही वकील होतात, काही इंजिनियर होतात, काही वारकरी होतात, आणि एखादं मात्र देवळात बल्ब ठेवाना गेलेला तिथं नेऊन लावतोय, चालू असणारा घरी नेऊन लावतो. यात त्या शिक्षकाचा काही दोष. दिवाळी संपली पोरग शाळेतच जायना. 8 दिवसानं त्याचे शिक्षक शोधत शोधत घरी आले. पप्याचं घर कुठं आहे, पप्याचं घर कुठं आहे, पप्याचं घर सापडलो पण पप्या नव्हता, पप्या घरात होता. 90 म्हातार दारात. आजोबा नातू कुठं आहे, घरात आहे, बोलवा. ते म्हातार घरात गेलं, पप्याला म्हणलं लपून बस, तुझे मास्तर आल्यात, मार 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 ते आल, लपून बस. पप्या म्हणला नाही बाबा तुम्हीच लपून बसा, तुम्ही गवसू नका, तुम्ही जर गावला बिवला तर आमचं मास्तर तुमच्या आधी मला मारत्याल, म्हणूनच लपून बस. पण मला का लपायचं नाही बाबा, तुम्ही लपा. मी आमच्या सरांना सांगून आलो, आमचा आजोबा वारल्यात, आता मी 8 दिवस शाळेत येणार. शिक्षकाचा काही दोष, मग दोष कुणाचा, कर्मानुबंधी. अरे जी लोक छत्रपती शिवाजी राजाला ओळखतात ना तीच लोक अफजल खानालाही ओळखतात ना. मग माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि धर्मवीर संभाजी राजाचंच नाव पाठीमाग का आहे, त्याला कारण आहे. लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते तर काय बिघडलं असतं. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणतात आहे पवित्र तुळस. छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून भरून राहिले सुवासिनींचा कपाळ. माझा राजा होऊन गेला म्हणूनच झाली हिंद विश्वराज्याची सुंदर सकाळी कायम लक्षात राहते. लोक म्हणतात छत्रपती शिवाजी राजांचं महत्व काय, विजय सारखी तलवार चालून गेला, शत्रूचा मिसबार पाडून गेला, गडकोट किल्ले जिंकून गेला, वाघनाचा हातात दडवून अफजल खानाचा पुतळा फडून गेला, हिंदवी स्वराज्याची स्थापना करून गेला, भगवा निशान तुमच्या माझ्या तळहातावर देऊन गेला, 32 मनाचं सोनेरी सिंहासन स्थापन करून गेला, शिकून गेलाय तो राजा आम्हाला. अरे आकाशात गेल्यानंतर गरुडाशी, पाण्यात गेल्यानंतर मगरीशी, जंगलात गेल्यानंतर वाघाशी, महाराष्ट्राच्या मातीत मराठी माणसाशी वैर एखाद्यानं सुद्धा करायचं नाही. अरे ज्या दिवशी तो राजा स्वर्गात गेला ना त्या दिवशी तिथल्या 33 कोटी देवानी ज्या राजाला वाकून मुद्रा केला ना त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. असं कर्म असा. लोक म्हणतात शिवाजी महाराजांच्या असण्यानं झालं काय, आजचं स्वराज्य आहे ते फक्त माझ्या राजामुळे. संध्याकाळची वेळ होती, दिवस मावळ, कर्म किती गोड असावं एका वाक्यात सांगतो. धर्मवीर संभाजी राजांचे बाहुबंध बांधले होते, किती कर्म गोड असावं. धर्मवीर संभाजी राजाला कैद करून ठेवलं होतं. औरंगजेबाला एक सेनापती धावत धावत सांगायला आला, बादशाहजी कुछ पलो में ओ संभा मर जाएगा. आणि त्या पद्धतीनं काम करायला चालू केलं. कर्म किती गोड होता ऐका ना, खचला नाही, डगमगला नाही. ज्या जिभेनं जगदंब 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 बोल उमटवले ना ती जीभ छाटण्यात आली.
ज्या डोळ्यांनी आऊसाहेबांना पाहिलं, माँसाहेब जिजाऊंना पाहिलं, छत्रपती शिवाजी राजांना आबासाहेबांना पाहिलं, ते डोळे काढण्यात आले होते, जीभ छाटण्यात आली होती, अंगावर कातडं राहिलं नव्हतं, सगळं शरीर रक्तबंबाळ झालं होतं, आणि शेवटी धर्मवीर संभाजी राजाचं बलिदान धर्मा करता. एक सेवक धावत धावत गेला, औरंगजेबाच्या समोर गुडघे टेकून बसला. बादशाहजी एक खुश खबर है, आखिर वो सांबा मर ही गया, खामोश वही खड़ा रहे. त्या सेवकाला काही कळी ना, आपला शत्रू मेला आणि औरंगजेबाला याचा आनंद नाही तर दुःख झालं. ऐकलं नसावं म्हणून पुन्हा आवाज दिला, बादशाहजी आखिर वो सांबा मर ही गया, खामोश वही खड़ा रहे. औरंगजेबानं गुडघे खाली टेकले, दोन्ही हात वरती घेतले आणि आकाशाकडे पाहून म्हणाला, या अल्लाह अगर देना ही चाहता है ना, अगर देना ही चाहता है ना तो सुन ले मेरी बात, अरे पुढच्या जन्मी मला 100 पूर देण्यापेक्षा एकच दे, पण शिवपुत्र धर्मवीर संभाजी राजा सरका दे, बस असं माणसाचं कर्म असं. धर्मवीर संभाजी महाराज की कर्म गोड करा, एक पोरग जन्माला घालाव, पण पुत्र भावा आईसा रामायणातल्या रामामुळे अहिल्येचा उद्धार झाला की झाला नाही इथं शंका घ्याल कदाचित, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांमुळेच भारतातल्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला हे मात्र डोळे मिटवून मान्य करावं लागलं. ऐका ना, याला कर्म म्हणतात. कबीर महाराज सांगतात ना, कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा रे, कबीरा हो, कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोवे, ऐसी करनी कर जलो जग रोवे, हम हासे कबीर खड़ा बाजार में, मांगत सबकी खैर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर, कबीर कहे कमाल से दो बातें सीख दे, कर साहब की बंदगी और भूखे को अन्न दे. उत्तम चूरे, एवढं गोड कर्म करा. माझं असं वैयक्तिक मत आहे, बघा दोन दिवस गावाला गेलात तर घरची माणसं रडली पाहिजेत, जमल का? दोनच दिवस सासू गावाला जाऊ द्या, सुनबाईच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे.
तुम्ही हसायला का लागलं? बायांना माहित आहे आम्ही पुढे गेले आपली सुनबाई रडल पेड वाटल बरं झालं म्हणायला गेली पण रडली पाहिजे म्हणली पाहिजे. सासू घरात डोळ्याला डोळा लागला कस कस ना आपलं ते आपलं असत. दोन दिवस जाते म्हटले होते लेकीकडे गेली खुशाल ना तरी 8 दिवस झाले माघारीचं नाव घेत कस कस ना आपलं ते आपलं असत. रात्री किती बी उशीर होत्या भांडी घासून झोपत होते म्हातारी. सासू सासूचं ध्यान असं वाटतं सासूचा फोटो घ्यावा खुर्ची मांडावा हार घाला. सासूचा फोटो व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा मिसिव आत्या म्हणा असं वाटतं. तिकडं आत्याच टमटम पलटी होऊन तिकडंच उलटावी खपावी. ऐका ना पुढे गेलो की फटेमाग ना उरावं एवढं कर्म करा नाही जमायचं इतकं चांगलं कर्म करायला आम्हाला तुकोबा मग जीवाला बंधन संसाराचं असतच नाही म्हटलं तरी असतच. आणि संसाराचं बंधन जर जीवाला नसतं माझ्या माऊलीला म्हणावं लागलं नसतं ना संसार बंधन. म्हणून तर तुकोबा म्हटले जाळून संसार बैसलो अंगण संसाराचं बंधन जीवाला आहेत सर्व सुखाची आशा जन्म क्षण संतांच्या बाबतीत ते घडत नाही. निर्माण मोहा चितसंग दोषा अध्यात्म नित्या सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ नाही त्यांच्याकडे. बघा सुख दुःख काय असतं बघा काही माणसं अवगुणही नसतात सद्गुणी पण नसतात. काही माणसं केवळ अवगुणी सद्गुणी नाहीत. काही माणसं सद्गुणी असतात पण थोडी थोडी अवगुणी पण असतात. आणि प्रकार क्रमांक 4 ती माणसं केवळ सद्गुणी असतात. बघा आता सगळ्याला प्रमाण आठवतील आपण टप्प्यानं जाऊ. प्रकार क्रमांक 1 ते सद्गुणी पण नाही आणि अवगुणी पण नाही. दिग्जाचे जिने ज्याचे लोभावरी मन अतीत पूजन घडे चिना. अजून एक प्रमाण देतो दिग्जाचे जिने जो बाईले आहे परलोकामान नाही दोन्ही. महाराज लोकांना दोघांची फक्त भीती आहे एक परलोकामान नाही दोन्ही त्यासाठी एक बाईले आणि एक पैशाले या दोनच गोष्टीला सांभाळून राहिला की अजिबात काही चिंता होत नाही. बघा या दोनच गोष्टी महाराज लोकांचा घात करतात एक बाईले आणि अजून
पैशाले अतीत पूजन घडेची ना. ऐका आता फोडून सांगतो मी, अवगुणी पण नाहीत सद्गुणी पण नाहीत. प्रकार क्रमांक दोन, आठवा मी सांगितलं होतं, ते केवळ अवगुण, ते केवळ रस्त्याच्या कडेला खडी टाकली तर ठेक घेऊन जाईन, त्याच्यात खडी भरल, दारात आणल, वट्या ओत, देवळातला बल चुरून घराला नेल, पट्टी द्यायचा नाही, देणाऱ्याला देऊ द्यायचा नाही, ते केवळ अवगुणी. प्रकार क्रमांक तीन, ते सद्गुणी असतात, थोडं थोडं अवगुणी असत. माफी मागू ना, लोक म्हणतात म्हणतही चांगलं होते, ते सद्गुणी असत पण थोडं. लोक म्हणतात भजन, हा भजन ऐकावं तर त्याच, पण पेतय व हे खरं का खोट ऐका. सद्गुणी पण थोडं थोडं अवगुणी. माझं एक वाक्य, कीर्तनकार दोन तासात काय बोलतो यापेक्षा उरलेल्या 22 तासात तो कसा वागतो हे जगात सगळ्यात महत्वाचं असतं. लोक आपल्याला गळ्यात हार घालतात, मोठं करतात, म्हणजे आपल्याला नाही, कपड्याला मार्केट आहे, आपल्याला मार्केट नाही. ऐका ना, कपड्याला लोक भसतात, नाही तर लोक वेडी नाही. आमच्यापेक्षा तर ना ते रेल्वेमध्ये गाणं गातात ना. रेल्वेमध्ये परवा प्रवास करत होतो आणि ते रेल्वेमध्ये म्हणत होतं, बघा ते गाणं काय गोड गातात. ते पहाटेच्या वेळेला म्हणत होतं, ते घन श्याम सुंदरा स्त्री धरा अरुणोदय झाला, उठिल वकरी, उठिल उठिल वकरी वनमाळी उदया जणी सूर्य आला. मोती स्नानाची वेळ झाली, एवढं गोड गात होत ते बघा. ते त्यांच्यापेक्षा आम्ही काय गाणार आहे, पण लोक आमच्याच का पाया पडतात. ऐका ना, जीवाला बंधन संसाराचं आहे ना, ते सोडून देऊन जीवानं केवळ सद्गुणी व्हावं. पाहता अवगुण मिळेची ना, तुका म्हणे तैसा सचन पासून पोटी अंधकार. सद्गुणी व्हा, सद्गुणी व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं? गुणाचं बंधन. पाच गुण असतात, त्याला विषयही म्हणतात, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. यातला शेवटचा मुद्दा गंध. एक भुंगा त्या गंधाच्या प्रेमात पडला, तो भुंगा गोदावरीताई मुंडे बघा फार गोड गातात, रुनु झुनू रुनु झुनू रुनु जरा ना.
कमळ डोक्यात यायचं तुमच्या कमळावर आला. कमळ म्हटलं काय रे लेका, अडकू नकोस, अडकलास ना वाटोळे, टिकेला पात्र व्हावं लागेल, चालेल. अडकू नकोस, काय अडचण नाही अडकणं, अडकू नकोस. शेवटी भुंगा गंध घ्यायला लागला, पाकळ्या मिटू लागल्या. सूर्य विलासिनी नावाचं कमळ, कमळ सांगू लागलं काय रे लेका, या प्रेमाच्या बंधनात अडकू नकोस रे. मला माहित आहे तुझी ताकद, जैसे भ्रमर भेदी कोणे, आम्हाला माहित आहे भल तैसे काष्ट कोरडे. अरे कळी केचा काय दमय रे तुझ्या पुढं, लाकडं पोकरणारा भुंगा मी साक्षीदार आहे. अहिरावण आणि महिरावण दोघाला मारुती राया मारण्याचा प्रयत्न करत होते, महिरावण मरत नव्हता. चंद्रसेनेला विचारलं होतं मृत्यूचं रहस्य काय, भुंग्या तुझं नाव तिनं सांगितलं, जीवदान दिलं तुला, फक्त चंद्रसेनेचा पलंग पोखरून टाक. अरे चंद्रसेनेचा पलंग तू पोखरलास, रामाचा अपमान झाला. भुंग्या तुझ्यात जर एवढी ताकद आहे तर माझ्या कमळाच्या पाकळीमध्ये काय जीव आहे रे, माझ्या कमळाच्या पाकळीला तोड आणि बाहेर जाणार रे. संध्याकाळ झाली, कमळानं ऐकलं का बोला, त्या भुंग्यानं ऐकलं का बोला. संध्याकाळ झाली, कमळाच्या पाकळ्या मिटल्या. शेवटी भुंगा रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी गुदमरून मेला. सकाळ झाली, भुंगा जिवंत नव्हता. मेलेला भुंगा पाहून कमळ दिवसभर ढसाढसा रडलं, पण रडणाऱ्या कमळाकडे बघून आमच्या तुकोबरायांना हसू आलं. का बरं? अरे सॅक्रिफिकेशन इज द सेकंड नेम ऑफ द लाईफ, त्याग हे आयुष्याचं दुसरं नाव आहे. सामान्य भुंगा सामान्य फुलाच्या प्रेमात जर स्वतःचा जीव देऊ शकतो, तर असामान्य जीव असामान्य देवाच्या प्रेमात अरे का आपला देह अर्पण करू शकत नाही. हे प्रेमाचं बंधन समजावून देण्याकरता तुकोबांचे ओठ हलले आणि ओठातून शब्द बाहेर पडले. नाही का देवाला प्रेम देत नाहीत, माणसं देहाला प्रेम देतात. 70 वर्षाची म्हातारी सुद्धा 35 सुनाला म्हणते, सुनबाई डोक्याला मेहंदी लावून झालं असत तर पुस्की खरकट माझ्या डोक्याला, तुझं झालं असत ते म्हणते आत्या संपलं पुसग दोन बोट का भाई ना,
लय पांढरं दिसायली. किती काळ करा त्या 15 दिवसात प्रकरण उघडकीला येत. वरून काळा पट्टांमध्येच पांढरा कमी दाबाचा पट्टा. ते देहावर प्रेम करण्यापेक्षा माणसानं देवावर प्रेम करा. आता कितीही देवावर प्रेम देहावर प्रेम केलं ना मी नेहमी सांगत. आणे वाला कोण आहे जाणे वाला कोण आहे जाने वाला कोण आहे खोने वाला कोण आहे आने वाला कोण आहे जाने वाला कोण आहे पाने वाला कोण आहे खोने वाला कोण आहे. देने पे आया तो इतना देता है वो छप्पर फाड़ के दे जाता है मगर लेने पे आया तो इतना लेता है इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. देने पे आया तो इतना देता है दिन में तीन तीन कीर्तन भी देता है मगर लेने पे आया तो इतना लेता है दो दो साल लॉकडाउन भी रखता है. देने पे आया तो इतना देता है वो 2.5 साल तक खुर्ची भी देता है मगर लेने पे आया तो इतना लेता है वो 40 लोगों को लेके सूरत मार्गे गुवाहाटी में जाता है. मानवा तू विसरू नको तुझा सत्य नीतीला हो गर्वाने तू फुगू नको आपुल्याया छातीला रे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला शंभरपुरांचा बाप हस्तिनापूरचा सम्राट भारत देशाचा राजा काय ना होतं त्याच बोला बोला तास्तापूरकर काय ना होतं त्याच तू तर 1,80,000 बायका 1,25,000 ना तू 1,25,000 पण तू 7 कोटी घराचा एकटा मालक काय ना होतं त्याच जगता आलं त्याला काय व्यक्तिमत्व होतं आईन्स्टाईन. There is no market of your feelings, your emotions and your sorrow, just a display of attitude सांगत होता. ते कहते आईन्स्टाईन ना मरावं लागलं. Nothing impossible in the world म्हणणारा नेपोलियन बोनापार्ट मेला. खाली हात आया था वो भी खाली हात चला गया. उसका नाम भी सिकंदर ही था. मी नेहमी सांगतो दादा सकाळी जे वर्तमानपत्र 5 रुपयाला 1 असतं ना ते संध्याकाळी 5 रुपये किलो नसतं हे लक्षात ठेवा. 2 अक्षरांचं असतं त्याला लक म्हणतात. 2.5 अक्षरांचं असतं त्याला भाग्य म्हणतात. 3 अक्षरांचं असतं त्याला नशीब म्हणतात. आणि 4 अक्षरांची असतं त्याला मेहनत म्हणतात. 2 अक्षरांचं लक 2.5 अक्षरांचं भाग्य 3 अक्षरांचं नशीब आणि 4 अक्षरांची मेहनत. पहिली 3 अक्षर वजा करून टाकते ती मेहनत आहे. तुम्ही प्रयत्न करत राहा रे. कधी कोणाला गरीब समजू नका आणि कधी कोणाला श्रीमंत समजू नका. पाया पडून विनंत आहे. नेहमी सांगतो मी तुम्हाला वेळ प्रत्येकाची येत असते दादा. माणसाचा पाय चालताना एक पुढा असतो तर दुसरा पाठीमाग. पाय पुढा असतो तर एक माग असतो. पुढा असतो त्याला अभिमान नाही की मी पुढा आहे. माग राहिला त्याला वाईट नाही वाटत की मी माग आहे. कारण हे क्षणात बदलणार असत. चंद्र चंद्राच्या जागेला चमकतो आणि सूर्य सूर्याच्या जागी चमकतो. चंद्रानं कधी बरोबरी करायची नसते सूर्याबरोबर आणि सूर्यानं कधी स्पर्धा करायची नसते चंद्राबरोबर. थोडी वाट पहा ना तुमचे दिवस येतील. एकदा जिंकल्यानं कुणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्यानं कुणी फकीर होत नाही हे लक्षात ठेवा. 2 पठाडे महाराजांचे दिवस महाराष्ट्रात आहेत. आज संयम ठेवला म्हणूनच ना महाराष्ट्र वेडा होतो ह्या 2 पोरांसाठी. माझा भरत दादा आणि माझा शत्रुघ्न दादा. दिवस येतात संयम ठेवला की दिवस येत असतो ना. मी तर म्हणतो माणसाकडे संयम त्या आर अश्विन सारखा असावा. एका बॉल मध्ये 2 रन करायचे होते बिचाऱ्याला.
पाकिस्तानचा आणि भारताचा दबाव होता, बॅट घेऊन हातात होत ते, आणि असल्या सिच्युएशनला पुढे सरलं आणि वाईट जाऊ दे मागणं म्हणलं, असा संयम पाहिजे ना, थोडा संयम ठेवा दिवस तुमचे येते. ऐका मुलगन गोंत सर्व इतर हाना, काय व्यक्तिमत्व होत रे, स्वर्गीय कर्मवीर भाऊराव पाटील, स्वर्गीय विलासरावजी देशमुख, स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, किती मोठी मोठी माणसं होऊन गेली महाराष्ट्राच्या मातेत. आमच्या दक्षिण कराडचे आमदार विलास काका उंडाळकर, आमच्या पंढरपूरचे दिवंगत आमदार भारतनाना भालके, असं म्हणतात त्या गाडीला 9 एअरबॅग होत्या, 47 लाखाची गाडी होती म्हणे आमदार विनायकरावजी मेटे साहेबांची गाडी. अरे त्यातल्या एवढ्या मोठ्या माणसाला जावं लागतं लेका, आपली तर आल्टोज गाडी आहे रे, ती पण गॅस किट केलेली, कुठं पेटल त्याचा नियम नाही जरा सावकाश चाल. तुकोबराईंच्या सासऱ्याकडे 3644 एकर ऊस होता, किती हजार एकर, 3600, आपला तर एकच एकर आहे, तो पण 265, त्याला बी पेटावल्याशिवाय कारखान्याने येत नाही, तरी छातड काढून चालतो. एखाद्याच्या दारात लागलेल्या गाडीवरून त्याला श्रीमंत समजू नका, बंगल्यावरून श्रीमंत समजू नका, जी माणसं देवाला प्रेम देतात ना ती माणसं श्रीमंत असतात. हो बाई का मुलगन गोंत सर्व इतर हाणार, तुझं कर्म वेड्या तुझ्या बर जाणार, तुझ्या बर आज जवानी परितराणी वाल पछताएगा, आज जवानी परितराणी वाल पछताएगा, पडता सूरज देगे प्रेम करायला शिका. बघा ना लोक देहावरती प्रेम करतात, देवावर प्रेम करत नाही. मी असं म्हणतो काही गोष्टी उत्कृष्ट असतात त्या द्यायच्या असतात, आणि त्याच्या बदल्यात निकृष्ट घ्यायच्या असतात. काही गोष्टी निकृष्ट द्यायच्या असतात, बदल्यात निकृष्ट घ्यायचं असतं. काही गोष्टी उत्कृष्ट असतात त्या द्यायच्या असतात, आणि बदल्यात उत्कृष्टच घ्यायचं असतं. प्रकार क्रमांक 4, निकृष्ट द्यायचं आणि उत्कृष्ट घ्यायचं, या चार मधलं चांगलं कोणतं आहे? 1, 2, 3, 4 आकडा चांगला कोणता? बोला बोला, शुभ आकडा कोणता? मी आकडा लावायला सांगत नाही, आकडा सांगायला सांगतोय. पहिला आकडा उत्कृष्ट द्यायचं, निकृष्ट घ्यायचं. 2, निकृष्ट द्यायचं, निकृष्ट घ्यायचं. 3, उत्कृष्ट द्यायचं, उत्कृष्ट घ्यायचं. आणि 4, निकृष्ट द्यायचं, बदल्यात उत्कृष्ट घ्यायचं. कुठला आकडा चांगला? 4. प्रकार क्रमांक 1, उत्कृष्ट द्यायचं, बदल्यात उत्कृष्ट माग निकृष्ट घ्यायचं. जुन्या महिला साड्या द्यायच्या आणि त्याच्या बदल्यात पितळची भांडी घ्यायच्या, बरोबर का चूक? साड्या का द्यायच्या? त्या साडीमध्ये तार असायची कशाची? आजी कशाची? सोन्याची किंवा चांदीची. उत्कृष्ट द्यायचं आणि निकृष्ट दर्जाचं पितळचं भांड घ्यायचं. प्रकार क्रमांक 2, निकृष्ट द्यायचं आणि निकृष्ट घ्यायचं म्हणजे केस द्यायची आणि फुग. आमच्याकडे केस आव फुग म्हणतात, तुमच्याकडं असं असत? केस देऊन. प्रकार क्रमांक 3, उत्कृष्ट द्यायचं आणि उत्कृष्ट घ्यायचं म्हणजे थोडं उत्कृष्ट द्यायचं आणि पकवाजाला पठाडे महाराजालाच बोलवायचं, म्हणजे पैसे द्यायचे आणि सोनं खरेदी करायचं. प्रकार क्रमांक 4, निकृष्ट द्यायचं आणि उत्कृष्ट घ्यायचं. तसा तर हा देह नासका कुसका सडका, या देहानं देवाला प्रेम द्यायचं आणि देव आपला असा करून घ्यायचा, ह्याला प्रेमाचं बंधन म्हणतात. प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले, बाबा हे बंधन तुम्ही पाळलं का? महाराज म्हणाले, देव माझा मी देवाचा हीच माझी
समाधी। प्रेम देतात देवाला, लोकाला का देत नाही? डोळे सांगून जातात व्यक्ती कशी, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय, हे सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती, विश्वास सांगून जातो जोडीदार कसा आहे, आलेली वाईट वेळ दाखवते दादा आपले नेमके नातेवाईक कोण, त्यापेक्षा एक काम करा, हे समाजी सत्यवाचा देव माझा, मी देवाचा सांगेन तुम्हाला, सोनं वितळलं की त्याच्यापासून दागिना तयार होतो, लोखंड वितळलं की त्याच्यापासून अवजार तयार होतं, माती नरम झाली की त्याच्यापासून शेती तयार होते, पीठ मऊ झालं की त्याच्यापासून भाकरी तयार होते, तसा माणूस नम्र झाला की मग माणसानं देवाकडे जायचं नाही, त्या माणसाचाच देव होतो, नम्र झाला भूता झाडे आणि ते तलावाळे वाचवते, ऐका श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते, ऐका योग्यता माणसाला स्थान देते, आणि ह्या चार गोष्टी ज्याच्याकडे आहेत ना त्याला दुनिया सन्मान देते। तुम्ही एक काम करा, प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले, तू को बात देवाकडे जायचे, देवाला म्हणायचे देवा खरं जाऊ का तुला म्हणे काय, कन्या सासुऱ्याशी जाई मागे परतो मी पाहि, थोडा ह्या पोरीचा आवाज मोकळा करा, ती निघाली ना सासरी, कन्या सासुऱ्याशी जाई मागे परतो नी पाहि, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा। लोक म्हटली तुकोबा चुकताय तुम्ही का बरं, पोरगी नांदायला जाताना रडल, परत तिचं प्रेम नवऱ्यावर वाढल बापावरच कमी होईल, मग पर्यायच बदलला, चुकली झाले माझ्या जीवा केव्हा भेट सी केशवा। महाराजांच्या लक्षात आलं पोरग लहान आहे ना, तोपर्यंत आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली, त्याच एकदा का झालं की मग पप्याची आई कुठं गेली, पप्याची आई कुठं गेली, ती मार्गच बदलला तू खूप, जीवना वेगळी मसोळी तैसा तुका तळमळी, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट सी केशवा, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेट सी केशवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले शकत नाही ना, पोरगी जायला निघाली नेमका गारटा पडला बघा, त्यामुळे तिच्या घशावर ताण येतो ना, ते पण भावना कळाल्या पोहोचल्या बस झालं तुकोबा, यालाच प्रेमाचं बंधन म्हणतात का? महाराज म्हणाले खरं आहे ते, कशावरून मीराबाई दामाजीचा झाला। पहिलेली माणसं म्हणतात आम्हाला
आम्हाला काय भजन करायची गरज आहे, आम्ही वेल एज्युकेटेड आहोत. अडाणी माणसं म्हणतात आम्ही देवाकडं का जायचं आम्हाला त्यातलं काही कळत नाही. श्रीमंत माणसं म्हणतात देवानं कुठं आम्हाला कमी केले म्हणून आम्ही त्याच्यावर प्रेम करावं. आणि गरीब माणसं म्हणतात देवानं कुठं आमच्यासाठी काय केले म्हणून आम्ही देवाकडे जावं. ही शोकांतिका तुकोबरायांना समजली. तुकोबरायांनी मधला मार्ग काढला. महाराज म्हणाले प्रेमाचं बंधन कळत नाही ना, मग भावाचं बंधन समजून घ्या. भाव कसा काय? महाराष्ट्र केसरी झालेला बाप त्याला पहिलवान म्हणतात. फड गाजवून आलेला तो पहिलवान. फड म्हणजे कुस्तीचा फड, मॅटवरची नाही, मैदानावरची कुस्ती. मॅटवरची कुस्ती कुस्ती काय ती किरकोळ, मग मैदानावर लाल मातीतला पहिलवान ते आपल्या संभाजीनगर मधलाच हिंद केसरी आला पुढं. त्याच छोटस बाय इथं दावायला पण नाही हो, हा असं छोट लेकरू रांगत रांगत आलं आणि त्यानं बापाचा पाय पकडला. बाबा मला असं उचलून घ्या हे माईक सारख. बाप काय ऐकना, सोड रे मला जाऊ दे, बोराटे महाराजाचं कीर्तन आहे, जाऊ दे बाबा तिकडं लवकर जायचंय, सप्त्यातली लोक बोलवतात मला. नाही नाही पप्पा मला उचलून घ्या. पोरग काय पाय सोड ना. मग त्या बापानं काय केलं माहितीये का, त्याच्या बायकोला म्हणजे पोराच्या आईला हाक मारली. अग ऐकलंस का हे पोरग मला पाडन. कोण म्हणतय? ताजनापूरकर पहलवान. काय म्हणतो? मला पाडन. बायको म्हणली मोठाले मोठाले पहलवान आतापर्यंत उताने पाडले आणि दीड वर्षाचं लेकरू पाडल म्हणता. तुकोबा म्हणले खरंच पाडल का? पदरी घाली पिळा बाप निर्बाळासाठी बाळा, प्रीतीचा हे कळ घाली पदरासी पीळ, सरोणी दिवाळ मागे पुढे पित्यासी. हे भावाचं बंधन. जसं लेकरू बापाचा पाय पकडल्यावर बापाला उचलून घेण्याशिवाय पर्याय नसतो, तसं आपणही देवाच्या पायाजवळ जावं. देव आपल्याला जवळ केल्याशिवाय राहत नाही म्हणून भावाचं बंधन देवावर करायला शिका. येऊ द्या सगळ्याचे हात वर. हे भावाचं बंधन दाखवून देऊ आपण महाराष्ट्राला. हे भावाचं बंधन दाखवून द्यायचं आता महाराष्ट्राच्या मातेला. येऊ द्या हात वर सगळ्यांचे. वाकळा पांघरून घेतलेले सरळ हात वर. कोपरात वाकू नका, नाही तर तिथंच मोडल बघा. आणि गावातल्या तरुण पोरांनी हा मस्तपैकी फोटो काढून घ्या. थोडं 2 मिनिटाचं 30 सेकंदाचं व्हिडिओ काढून घ्या. घ्या 1 मिनिट हात खाली. खरं सांगू का, हे सांप्रदायाचं काय आमच्या स्टेटसला असावं. ज्याला कीर्तनाचा क कळत नाही ना, तो पण पोरगा हल्ली कीर्तनाचे स्टेटस ठेवतो. हा संप्रदायाचा उंचावलेला स्टेटस आहे हे लक्षात. कितीही लोकांनी टीका करू द्या, काही करू द्या, आमचा स्टेटस जर कीर्तनाचा क न कळणारा पोरग स्टेटसला ठेवत असेल तर मला असं वाटतं हा संप्रदायाचा उंचावलेला स्टेटस आहे. आणि संप्रदायामुळे आज आमचा स्टेटस आहे. कळते ना? संप्रदायामुळे आज आमचा स्टेटस आहे. आणि आमचा स्टेटस ठेवल्यामुळे संप्रदायाचा स्टेटस वाढतो. या स्टेटसचा आमच्या स्टेटसला अभिमान आहे. कळते का नाही तुम्हाला? आता आमचा स्टेटस बघून काहींनी स्टेटस व्हिडिओ तयार केले ह्याला नाही लागत. या त्यांचा स्टेटस खाली जायला लागला ह्या त्यांचा दोष. आता एवढं कळून जर स्टेटस कळालं नसेल तर माझा स्टेटस कामाला येणार? आता तरी स्टेटस का आला ना. येऊ द्या आता हात वर. लेका नटाचे नटीचे फोटो कशाला स्टेटसला ठेवता? नटी कमी कपडे घालते आम्हाला अट्रॅक्ट करायला, माय 10 ठिकाणी फाटकं लुगडं नेसते आम्हाला प्रोटेक्ट करायला, नट कम देह कमवतो आम्हाला आकर्षित करायला, बाप देह झिजवतो आमचं पालन पोषण करायला. येऊ द्या रे हात वर सगळ्यांनी, सरळ हात वर. कळू द्या महाराष्ट्राला ताजनापूरची ताकद. आमच्या या ताजनापूर गावात बघितलं तर 2500-3000 लोकसंख्या, पण उभं ताजनापूर एकत्र आलं. सुवर्ण महोत्सव साजरा केला. झाला रे आमच्या गावात कीर्तन सोहळा. जाऊ द्या हे फेसबुकला, व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामच्या स्टोरीला. अरे कळू द्या महाराष्ट्राच्या मातीला आमचं ताजनापूर. येऊ द्या हात वर सगळ्यांचे हात वर सरळ. वट्ट्यावर बसलेले मराठीत सांगू. येऊ द्या हात वर. एका तालात टाळ आणि एका तालात भजन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई
हातात घ्यायला पाहिजे होता. देव म्हणला खरं सांग, मलाही वाटत होत रे धनुष्यबाण हातात असा, पण अडीच वर्ष झालं माझी तगमग चालली होती आणि मग शेवटी धनुष्यबाण गोठवावा लागला. ज्याला कळाल त्याला त्रिवार धन्यवाद, नाही कळाल त्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर. घेतला ना धनुष्यबाण हातात, तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे. नाही कळालं तर शेवटचं उदाहरण सांगतो, तुमच्या सगळ्याची राजा घेतो बघा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं गाव आहे देऊ, तुकोबऱ्यांच्या पत्नीचं नाव आहे आवली, महाराजांच्या एकुलत एका पोरीचं नाव आहे भगीरथी. महाराजांना एकच मुलगा, त्याचं नाव होतं महादा त्यावेळेला. आणि आवलीचा भाव आला. मी काय सांगतोय भाव काय सांगतो मी, आणि आज तुकोबऱ्यांच्या दारात कोण आला, आवलीचा भाव. आवलीचा भाव दारात आला आणि दाजीला नमस्कार घातला, म्हणजे कुणाला, तुकाराम महाराजांना. नमस्कार नाही, राम राम नाही, चमत्कार नाही, कधी आला नाही, कुठं आहात नाही, अजिबात नाही. घेतला विनान गेले तिकडं देवळात. संध्याकाळी एकत्र आले सगळे आणि मेवण्यानं सांगितलं, दाजी माझं लग्न आहे हो परवा, पाया पडतो पण तुमच्या पत्नीच्या भावाच्या लग्नाला या. कोण म्हणतंय, आवलीचा भाव. आणि मी काय सांगतो तुम्हाला, भाव ठरलं यायचं वचन दिलं, भाव निघून गेला. कुणाचा, मोठ्यानं बोला कुणाचा, आवलीचा. मोठ्यानं बोला ना तर मी माझ्या राहिलेल्या भावासकट गाडीत बसन. मी का भाव सांगतो, मी जर भाव नाही सांगितला तर माझा भाव कमी होण्याची दाट शक्यता आहे. मला माझा जेवढा भाव आहे तेवढा घेऊन जायचा, हे कळतंय ना भावासहित ऐका. मग ते कोण निघून गेला, आवलीचा. तिसऱ्या दिवशी लग्नाला निघाले दोघं जण. कोण कोण, तुकोबराया आणि त्यांची धर्मपत्नी. नाव काय तिचं, आवली. जाताना पोर पाठीमागे लागली हो. तुकोबऱ्यांची परिस्थिती सांगू का, घर चंद्रमोळी चुलीवरी हराळी. घ्यान आली म्हणतो कोबऱ्यांची प्रॉपर्टी. कोपला पाटील गावीचे लोक आता मज भीक कोण घाली. दुष्काळी अटीला द्रव्यनेला मान स्त्री एक अन्न अन्न करता मेली. तुकोबऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. भगीरथीला कसं न्यावं, तिच्या तर अंगावर कापड नाही आणि भगीरथी ऐकत नाही. बाबा मी तुमच्या बरोबर लग्नाला येणार. कुणाच्या, मामाच्या, म्हणजे आवलीच्या भावाच्या. मी काय सांगतो, पोरगी ऐकत नाही. बाप पुढे आला, बापाच पोरगी ऐकतेच. डोक्यावरनं हात फिरवला, तुकोबऱ्यांनी वेणीपणी केली. ओ साडेआठ वर्षाच्या भगीरथीची पटापटा मुके घेतले आणि सांगितलं, काग बाळा बापाचं ऐकू नये का. पोरगी बापाच्या मांडीवर बसली शांत. लेक वडाची पारंबी पांग बापाच फेडते, असो सासर माहेर दोन्ही घराला जोडते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळी जजळाले, तिले छातीशी धरून त्यानं टिपूस गाळीले. लेक माहेराच सोन. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत झोपता येतं त्याला माहेर म्हणतात. सगळे उठायच्या आधी जाग हवं लागतं त्याला सासर म्हणतात. लेकीच्या डोळ्यात पाणी आलं. तुकोबऱ्यांनी घट्ट मिठी मारली, काय भाग्यवान असं लेक. वेणीपणी केली, ओ जगाचा मालक ज्यांच्या बायकोच्या पायातला काटा काढायला यायचा त्या तुकोबऱ्यानं. डोळ्यात पाणी आलं. तुकोबऱ्या लग्नाला निघून गेले. आवलीची पोरगी तिचं नाव भगीरथी झोपी गेली. आणि विटेवरच्या पांडुरंगाला नैदम निघला हो, त्यानं विटेवरनं खाली उडी मारली आणि मामा बनून आला. कुणाच्या घरी, तुकोबऱ्यांच्या घरी. कुणाचा भाव बनून, आवलीचा भाव. आणि मी काय सांगतो, भाव सांगतो. बघा दारात आला देव, दरवाजा वाजवला. भगीरथी मामा तुझं तर लग्न होतं ना रे आज. अग भाची नाही लग्नाला. आणि मामाला दम निघतो का कुठं. पटापट मुके घेतले लेकराचे. काय भाग्यवान पोर, साडेआठ वर्षाच्या पोरीला कपडे आणले होती मामाने. हे बघ हे कपडे आणले, बघ मामानं हे बघ हे कपडे आणले. आणि हे कपडे असे लेकीच्या अंगावर घातले सजवलेला. लेकीचा चेहरा एवढा गोड दिसायला लागला, ती भाची एवढी सुंदर दिसायला लागली. हिऱ्यानं मखमल केलेला ड्रेस पोरगी अशी चमचम चमकू लागली. काय तिच्या देहाचा उजेडच जणू प्रकाशित झाला. देव निघून गेला मामा.
लगेच निघाला जातो ना मामी वाट बघते कुठं कार्तिकीला मेळा जमला पंढरपुरात जागा नाही जावं लागतो तिकडं मामा पंढरपुरात लग्न का रे हा आहे जरा गपचिप लग्न त्यामुळे पंढरपुरात घातलं गेला का आणि दीड तासानं तुकोबराय आणि तुकोबरायांची पत्नी काय नाव तिचं आवली लग्नावरून आली कुणाच्या लग्नावरून भावाच्या आणि लांबूनच आवलीनं बघितलं माल डीपी मंजूर झाला का हो आपल्या झोपडीतनं उजेड कसं काय बाहेर यायला लागला का नारायण दादांच्या कृपेनं दोन चार बैल आपल्या घरात पेटले कुणा ठाऊ घरात जाऊन बघतात तर भगीरथीच्या अंगावर नवीन ड्रेस आणि त्याचा प्रकाश शिऱ्याचा भगीरथी अगं कुणी आणले कपडे आई तू निघून गेली आणि मामा इथं आला मामा म्हटला भाची लग्नाला नाही तर मला करमायचं नाही म्हणून हे बघ ड्रेस आणला आणि तसं आवलीचं अवसान वाढलं ना आवलीनं हातातल्या पिचकलेल्या दोनच बांगड्या पण मागं सारल्या मालक बघा माझा भाव किती चांगलाय मी काय सांगतो बघा माझा भाव किती चांगला म्हणून लग्न सोडून माझ्या लेकी करता धावला तुकोबरायांनी उत्तर दिलं आवले अगं खरंच तुझा भाव चांगला म्हणून विटेवरचा देव आपल्या करता लेकीसाठी कपडे घेऊन धावला याला म्हणायचं तुका म्हणे भावे भेने देवे आकारावे प्रेम प्रीतीचे बांधिले ते न सुटे काही केले ज्ञानेश्वर मावळे तुकाराम 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 करविली तैसे केली कटकट वाकुळी का नीट देव जाणे साळून की मंजुळ बोलत सेवाने शुकविता धनी वेगळाचे असे झालंय कीर्तन कुणी उठू नका अवघी दोन मिनिटं घेतो जाता जाता दोन सूचना कधी नातेपुते गावाला आला तर आवर्जून आमच्या गावाला भेट द्या भगवान गोपाल कृष्णाचं सुंदर मंदिर उभारलेलं आहे आवर्जून त्या मंदिराला भेट द्या मोठ्या महादेवाच्या पायथ्याला ते गाव आहे तुम्ही तर दोन मिनिटात उठून तुमच्या घरी जा मला घरी जायला पावणे सात वाजतात सकाळचे त्यामुळं मी जाईपर्यंत कुणी जायचं नाही अगदी एकदा प्रेमानं ह्या लहान लेकरांसाठी जोरात टाळ्या वाजवा जोरात झालेली कीर्तनाची सेवा सगळ्यांच्या पायावरती अर्पण करतो तुम्हाला उदंड आयुष्य लाभावाशी महाराजांच्या चरणी इच्छा व्यक्त करून सेवेला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल विचारिला अधिकार मी आपण राखवा परत ज्ञानेश्वर राखा पाहिजे.